आगामी विधानसभा निवडणुकीत पूर्व विदर्भ आणि नागपुरातल्या सर्वच्या सर्व जागा भाजपला हव्यात. भाजपचे नागपूर शहर अध्यक्ष कृष्णा खोपडे यांनी ही मागणी केली आहे. लोकसभा निवडणुकीत खासदार नितीन गडकरींना मिळालेल्या प्रचंड मताधिक्याच्या आधारे ही मागणी करण्यात येते. नागपूरमध्ये भाजप शिवसेना एक जागा लढवते, मात्र आता ही एकही जागा सोडण्यासाठी भाजप अनुकूल नाही आहे असंच दिसतं आहे. तर राज्यातल्या प्रमुख नेत्यांच्या बैठकीत याबाबत निर्णय होणार असून स्थानिक नेत्यांना महत्त्व देत नसल्याचं सांगत शिवसेना नेते दिवाकर रावतेंनी हा दावा फेटाळून लावला आहे. तर भारतीय जनता पक्षाने 288 सीटांवर लढण्याची तयारी दाखवली पाहिजे आणि 288 जोपर्यंत भारतीय जनता पक्ष महाराष्ट्रात लढत नाही आणि खऱ्या अर्थाने कार्यकर्त्याची जी शक्ती आहे, कार्यकर्त्याची जी ताकद आहे आणि महाराष्ट्रामधून संपूर्ण आवाज उठत आहे आणि 288 सीटा अगर भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्रामध्ये लढवल्या तर निश्चित स्वरूपात या महाराष्ट्रामध्ये राज्य आल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारची भावना नागपूर शहराच्या वतीने आम्ही मांडली. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.